दोन हजार एकोणीस सालच्या महापुरात घराची पडझड झालेल्या प्रयाग चिखलीच्या एकशे एक, एक पूरग्रस्तांना शासनाच्या वतीने सुमारे एक कोटी रुपयांची मदत वाटप करण्यात आली आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते पूरबाधितांना मदतीचे धनादेश देण्यात आले सरकार कुणाचंही असो आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे आहोत अशी ग्वाही आमदार पी एन पाटील यांनी यावेळी दिली दोन हजार एकोणीस साली महापूर आल्यामुळं करवीरी तालुक्यातील प्रयाग चिखली गावाला मोठा फटका बसला होता इथल्या रहिवाशांच्या प्रापंचिक साहित्याचं आणि जनावरांचंही नुकसान झालं होतं पूरग्रस्तांसाठी राज्य शासनानं नुकसान भरपाईपोटी मदत निधी मंजूर केला होता मात्र काही शासकीय अधिकाऱ्यांच्या अडमुठ्या भूमिकेमुळं गेल्या तीन वर्षापासून इथले रहिवासी नुकसान भरपाईपासून वंचित होते दरम्यान आमदार पी एन पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं पूरग्रस्तांसाठीची रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात आली प्रयाग चिखलीमध्ये शुक्रवारी पूरबाधितांना समारंभाद्वारे मदतीची पत्र देण्यात आली घराची पूर्ण पडझड झालेल्या लोकांना पंच्याण्णव हजार रुपये तर अंशतः पडझड झालेल्या रुपये मंजूर झालेल्या मदतीची पत्र आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते आणि करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली राज्यात सत्तेवर कुणाचं सरकार आहे याची आपल्याला चिंता नाही मतदारसंघातील संघातील आपत्तीवेळी आपण जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही आमदार पी एन पाटील यांनी दिली बाळासाहेब खाडे संभाजीराव पाटील रघुनाथ पाटील यांनी मनोगताद्वारे आमदार पी एन पाटील यांच्या पाठपुराव्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली शिवाजी कवठेकर यांनी मदतकार्याच्या उपक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला केवलसिंग राजपूत धनाजी चौगले पांडबा यादव रघुनाथ पाटील पैलवान संभाजीराव पाटील बटूसिंग राजपूत सर्जेराव शिपेकर बाळासाहेब वरुटे बी आर शिंदे अभिजित पाटील भुयेकर प्रभाकर पाटील विठ्ठल पाटील यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते